वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून नाना पटोले सलग दुसऱ्या दिवशी आक्रमक झाले. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 नंतर मतदान कसं वाढलं त्याचे पुरावे देण्याचीच मागणी पटोलेंनी केली आहे. तसंच या प्रकरणी न्यायालयीन लढाई लढणार असंही पटोलेंनी म्हटलेलं आहे. पाहूया एक रिपोर्ट. पहिले त्यांनी 5 वाजता जे आकडे दिले होते ते 58% दिले होते. 11:59 त्यांनी 65.2% मतदान झालं असं जाहीर केलं. मग ही मतं वाढली कुठं? एका बाजूला तुम्ही काय म्हणताय मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, दुसऱ्या बाजूला टक्केवारी वाढली का मही कशी काय वाढली? म्हणजे तुम्ही निवडून आला की टक्केवारी वाढलेली चालते आणि तुम्ही पडला का मग ईव्हीएम वरती दोष देताय? महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीनं थेट ईव्हीएमवर बोट ठेवलाय. सलग दुसऱ्या दिवशी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. मतदानादिवशी संध्याकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत वाढलेल्या 76 लाख मतदानावरून पटोलेंनी निवडणूक आयोगाला सवाल केल्यात. निवडणूक आयोगानं वाढलेल्या आकडेवारी संदर्भात खुलासा करावा असं आव्हानही नाना पटोले यांनी दिलंय. पहिले त्यांनी 5 वाजता जे आकडे दिले होते ते 58% दिलेले होते. मग 58% आकड्याच्या नंतर डायरेक्ट 11:59 त्यांनी 65.2% मतदान झालं असं जाहीर केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 वाजता तुम्ही जे आकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये 1.3% मतदान तुम्ही वाढवलं दाखवलेलं आहे. त्या आकड्यांची ही संख्या होते 1.3 ची 9,99,559. मग ही मतं वाढली कुठं? आता तुम्ही सांगा नाना पटोले काय म्हटले की 6 नंतर मतदान का वाढले? आता मी माझ्या मतदारसंघातला चार्ट आणलाय. हा प्रांत साहेबांच्याकडून घेतलेला चार्ट आहे. जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत जवळपास 73 बूथवरती 3,465 लोकांनी 6 नंतर मतदान केलंय. हे 6 पूर्वी तिथं लाईनीत उभा होते. एका बाजूला तुम्ही काय म्हणताय मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, दुसऱ्या बाजूला टक्केवारी वाढली का मही कशी काय वाढली? म्हणजे तुम्ही निवडून आला की टक्केवारी वाढलेली चालते आणि तुम्ही पडला का मग ईव्हीएमवरती दोष देताय? तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. दरम्यान मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 नंतरची मतदानाची आकडेवारी किती होती तसंच दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगानं अपडेट केलेल्या आकडेवारीवर देखील एक नजर टाकूया. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान झालं तेव्हापासून निकालापर्यंत मतांचा टक्का 3 वेळा अपडेट झाला. मतदानादिवशी 6:14 दरम्यान निवडणूक आयोगानं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान झालंय. त्यानंतर रात्री 11:53 निवडणूक आयोगानं मतदानाचा टक्का अपडेट करत 65.2% झाल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर 22 तारखेला म्हणजे मतदानाच्या 2 दिवसांनी निवडणूक आयोगानं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 66.5% इतकं अंतिम मतदान झालंय. त्यामुळे महाराष्ट्रात संध्याकाळी 5 ते रात्री 11 दरम्यान झालेलं मतदान तब्बल 7.83% वाढलंय. हा टक्का म्हणजे संध्याकाळी 5 नंतर महाराष्ट्रात अंदाजे 76 लाख मतदान झाल्याचं सांगितलं जात आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर निवडणूक आयोगानं देखील वाढलेल्या आकडेवारी संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. सायंकाळी शेवटच्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढणं ही अतिशय सामान्य बाब आहे. निमशहरी आणि शहरी भागात शेवटच्या काही तासात मतदार बाहेर पडतात त्यामुळे मतांचा टक्का वाढतो. सायंकाळी 6 वाजण्याआधी जो मतदार रांगेत असतो त्याचं मतदान संपेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरूच राहते. ही रांग संपण्यापूर्वी कधीकधी 6 वाजण्याची मर्यादाही पुढे जाते. 2019 सायंकाळी 5 वाजता जवळपास 54.4% मतदान झालं होतं. त्यानंतर अंतिम मतदानाची आकडेवारी 61.1% झाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची माहिती फोनवरून तोंडी दिली जाते. मतदान संपल्यानंतर मात्र मतदान केंद्रावरील अधिकारी फॉर्म 17C भरतात ज्यामध्ये अंतिम आकडेवारी असते. महाराष्ट्रात मात्र सायंकाळी 5 नंतरही अनेक मतदार बाहेर पडून मतदान करतात. झारखंडमध्ये 30,000 मतदान केंद्र होती तर महाराष्ट्रामध्ये 1,00,000 अधिक मतदान केंद्र उभारण्यात आली होती. सायंकाळी 5 नंतर वाढलेल्या 76 लाख मतदानावरून विरोधक आक्रमक बनले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाविरोधात न्यायालयीन त्याचबरोबर जमिनीवरची लढाई लढणार असल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय. निवडणूक आयोगाला आमचं जे डेलिगेशन राष्ट्रीय मिळायला चाललं त्यामागचा उद्देशच आहे की निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजेत. आम्ही न्यायालयीन पण लढाई लढू आणि ही रस्त्यावरची पण लढाई लढू ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. कारण की लोकतंत्र लोकशाहीच आता धोक्यात आलेली आहे आणि ही लोकभावना आहे. हे फक्त काँग्रेस पक्षाचंच मत नाही, हे जनभावना आहे
आणि ह्या जनभावनेची लढाई काँग्रेस लढेल आणि लोकशाही वाचवेल. जेव्हा ते जिंकतात तेव्हा काँग्रेसचा प्रचंड मोठा विजय होतो, हारतात तेव्हा व्हीएम मशीन. मग पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जेवढे त्यांचे आमदार निवडून आले पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मग तुम्ही कसे निवडून आला तो. एकीकडे विरोधक ईव्हीएम विरोधात आक्रमक बनल्यात, मात्र दुसरीकडे मुंबईत भाजपनं ईव्हीएमच्या समर्थनात आंदोलन केलंय. तिकडे पुण्यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी देशातील लोकशाही वाचवण्यासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी भेट देत रोहित पवार यांनी अण्णा हजारेंना टोला लगावलाय. आजारी असतील अण्णा हजारे साहेब आणि थोडं बीजेपीची सत्ता आली त्यामुळे ते आता काही आंदोलन करणार नाही. बीजेपीची सत्ता नसती तेव्हा ते आंदोलन करत असतात. आता तब्येती डाऊन असेल आणि सत्ता बीजेपीची आली आहे त्यामुळे आता त्यांनी विश्रांती घ्यावी, काळजी घ्यावी. या वयामध्ये खूप परिश्रम करणं पण तसं योग्य नाही. बाबा आढाव साहेबांसारखे खरे सामाजिक कार्यकर्ते ते परिश्रम करत आहेत. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही थोडस माघार घ्यावी, पण ते काय ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीत बाबा आढाव साहेब. हे बघा, हे महाविकास आघाडीचं सगळ्यात मोठं अपयश आहे. लोकांनी तुम्हाला नाकारले, लोकांनी तुम्हाला झिडकारले, लोकांनी तुमची लायकी दाखवून दिलेली आहे मतदानाच्या रूपातून, आणि त्यामुळं सरते शेवटी मग काय आहे तर ईव्हीएम. लोकसभेला तुमच्या सीटा ज्यादा निवडून आल्या, तुम्ही एका शब्दानं बोलला का? आज केंद्रामध्ये आमचं बहुमत झालं नाही. जर ईव्हीएम असतं तर केंद्रात बहुमत झालं असतं का? नसतं. ईव्हीएम बाबत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला, तर विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं देखील स्पष्टीकरण दिलं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.